लईसाई बिन बनत फिरत होती ना आता बस घरातली काम करत हॅलो मी कृष्णा विद्यार्थ्यांशी बोलतोय का हाँ बोलताय नमस्कार मी शिंदे असोसिएट मधून बोलतोय तुम्ही आमच्याकडे जॉब साठी अप्लाई केलं होतं हो सर मी त्या कंपनीच्या एचआरटी मधून बोलतोय तुम्ही जॉब साठी इंटरेस्टेड असाल तर आम्ही तुमचा इंटरव्ह्यू उद्या सकाळी प्लॅन केलाय हो सर मी पोहोचते वेळेवर भाऊ साहेबांच्या नावाला बट्टा लावला रायावर तोंड लपायची वेळ आणलीस मी तर फक्त नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी तुला काय कमी पडतंय ह्या घरात का तुला जगाला दाखवायचंय विधात्यांना त्यांची सून जड झालीये तिचा खर्च झेपत नाही सर उद्याच आहे का इंटरव्ह्यू हो सकाळी 10 तुम्ही येणार आहात ना आम्हाला कन्फर्म सांगा म्हणजे तुम्ही येणार नसाल तर आम्ही पुढच्या कॅन्डिडेटला बोलू नाही नाही सर असं करू नका मी येईन इंटरव्ह्यूला आता आत्याने हे सगळं कसं सांगायचं त्यांनी परवानगी नाही दिली तर रंजनाने एवढं ऐकवलं तरी बी हिची मस्ती काय जात नाही तेच गुरमी चढली आहे हिला मी बी बघतीच की ही कशी इंटरव्ह्यूला जाते ती रंजे खऱ्याची दुनियाच राहिलेली नाही बघ काय झालं बाहेर असेल भाऊसाहेबांची सत्ता या घरात तू म्हणशील तसच होत आलंय आज पातूर रंजे मला तर कसं बोलू तीच कळणं झालंय बघ काय झालं असं अग तू त्या कृष्णीला काम करण्याहून एवढं खडसावलंस पर तिच्या समदडच केवन गेलंय बघ अग तुझी सून उद्या इंटरव्ह्यूला चालल्या तुझ्या शब्दाला काडीची बी किंमत दिना झाली ती असं कसं चालल सासू म्हणून तुझ्या शब्दाला काय मान हाय का नाही जाणार ती उद्या इंटरव्ह्यूला आलात तुम्ही मी आता तुम्हाला जेवायला हाक मारणार होते हाक कशाला मारायची त्याच त्यांना कळत नाही का जेवायची वेळ झाली ती आणि असं बघ काही लोकांनी आपल्याकडं खायच्या बाबतीत काय बी सांगायला लागत नाही रंजे काय बी म्हण कुणासाठी किस्त बी केलं का नाही तरी बी त्यासनी त्याची किंमत नसते बघ झालंय का सगळं वाढक लवकर भूक लागली म्हणून काय ग राय आला नाही तो येतच असेल इतक्यात जेवण्याच्या आधी फोन करून नवऱ्याला विचारावं अशी पद्धतच नाही ना आपल्याकडं किती वाजता येणार आहे तो मी लगेच त्याला फोन करून विचारते थांब काही गरज नाही विचारायची राया कुठे आहेस तू कारखान्यातच आहे अजून मला उशीर होईल जरा महत्वाच्या कामात अडकलो ठीक आहे लवकर ये घरी जेवायला कृष्णे तू पण बस की जेवायला का थांबलीस रायासोबतच बसते जेवायला बर तुम्ही सगळे जेवा मी तुमच्यासाठी ताक बनवते रंजे रायाची किस्ती काळजी असल्यागत धावत्या बघ की पर तू तिला बोल बर का इंटरव्ह्यूच इंटरव्ह्यू कसला इंटरव्ह्यू मम्मी कसला नाही अरे तुला नाही का कुठल्या तर कंपनीचा इंटरव्ह्यू आलाय तू म्हणला होतास की आपला कारखाना सोडून अजाबात दुसरीकडे कामाला जायचं नाही मी आणि कधी तुला का नाही काय बी आठवत नाही बघ म्हणून म्हणत असती बदाम खात जा का ग एवढं मारतेस त्याला मच्छर लई झाले ती मम्मी गावला मच्छर मी मारू का नको आत्या मी आलीच बोल की ग मामे अग काय नाही कृष्णे तुझी आठवण आलती म्हणून सहजच फोन केलता झाली जेवण ही काय जेवायलाच बसली होते तेवढ्यात तुझा फोन आला अग मग कशाला उचलायचा फोन जा बर जाऊन जेवून घे जा आधी मी नंतर फोन करते मामे मी जेवेन नंतर तू बोल
आणि रायाला उशीर होणार आहे यायला. त्याच्यासोबतच जेवीन. तुला खरं सांगू का, मला काय खावसच वाटेना बघ. भूकच लागना झाली मला. काय झालं? काय टेन्शन आहे का? तुझा आवाज बी नरमल्यासारखा येतोय. कृष्णे काय झालं सांग बघू. तुला माझी शपथ आहे. अगं उद्या एका नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलवलंय, पण आत्या नाही म्हणत्यात. त्यांना माझं नोकरी करणंच मंजूर नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की तुला घरी काही कमी आहे का, मग कायसाठी करतेस नोकरी. अगं मग काय चुकीचं आहे त्यांचं? तू आपली गप घरात बसून काम कर. अगं तुम्ही माझ्या शिक्षणासाठी किती खस्ता खाल्ल्यात, किती कष्ट केल्यात, आणि मी दिसरात अभ्यास केलाय, तो काय घरी बसून राहण्यासाठी वय? अगं तुम्ही किती केलंय माझ्यासाठी, आणि आता माझी येळ आहे तुमच्यासाठी काहीतरी करायची, तेव्हा मी मागं नाही हटणार. आणि अगं मामी मी काय नोकरी फक्त पैशासाठी करत नाही आहे, मला नाव कमवायचं आहे. माझ्या शिक्षणासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट मला माझ्या स्वतःच्या पैशानं घ्यायची आहे. मला सीए व्हायचं आहे ग. मला माझी स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची आहेत. वय ना, मग हीच सांग त्यासनी. जेव्हा एखादी गोष्ट आपण आत्मविश्वासाने आणि तळमळीने सांगतो ना समोरच्याला, तेव्हा त्याला ती नक्कीच पटते बघ. आणि मला खात्री आहे रंजना वहिनी तुला नाही म्हणणार नाहीत. मामे मला अगोदर वाटलं तुझी पण हीच इच्छा आहे की मी नोकरी करू नये. किती घाबरले ग मी तुझ्याशी बोलून. लई बरं वाटलं बघ मला. पण कृष्णे अगं प्रत्येक वेळेला मी नसीन ग तुझ्या बरोबर बोलायला. ध्यानात ठेवी तुझी एकटीची लढाई आहे आणि ती तुझी तुलाच लढायची. दुसरं कोण येईल आणि तुला मदत करल या आशेवर राहू नकोस बाय. हो मामे, मी ही लढाई प्रेमाने जिंकेन. अरे कुठे होतस तू? किती उशीर झाला आणि माझा फोन पण उचलला नाहीस. अगं पण तू इथं काय करतेस? वर झोपायचं ना. अरे तुझीच वाट बघत होते. तुझा हात पाय धुवून घे, आपण जेवून घेऊ. जेवून घेऊ? अगं तू जेवली नाहीस अजून? नाही, तुझ्यासाठी थांबली होते. कशाला? एवढ्या वेळ थांबायची काय गरज होती? तुझं तू जेवून घ्यायचं ना. मी जर आलोच नसतो तर काय केलं असतं तू? त्यामुळे हितनं पुढं तुझं तू जेवण करून घेत जा. माझ्यासाठी काय थांबत जाऊ नको. तुला एवढं पण कसं कळत नाही र? सगळंच कसं सांगावं लागतं? मी बायको आहे तुझी. मला पण वाटतं आपण एकत्र जेवावं, एकमेकांशी बोलावं. काय झालं, कुठं हरवलीस? तू जेवण करून घे, मी काय जेवणार नाही. आता हे काय करतेस? काही नाही, माझी पण भूक मेली. गप जेवण कर, मी माझ्या हाताने वाढतो तुला. राया मला तुझ्याशी एक बोलायचं होतं. बोल की. मला उद्या इंटरव्ह्यूला जायचंय. मग तुला चालेल ना मी दुसरीकडे नोकरी केलेली?
मी काढू तुला. आता मीच तुला कामावरनं काढून टाकलंय, म्हणजे तुला जिथं नोकरी करायची आहे तिथं तू नोकरी कर, माझी काही बी हरकत नाही. खरंच? हो. आता काय झालं? आत्यांना मी बाहेर नोकरी करणं मान्य नाहीये, त्यांना नाही आवडणार मी इंटरव्ह्यू दिलेला. अगं तू एवढी शिकली आहेस, मग घरात बसून काय करणार आहेस? तुला जायचंय ना, तू जा. आईची काळजी करू नकोस, मी तिला समजवीन. राया, हे समजा तू बोलतेस मला विश्वासच बसत नाहीये. थँक्यू राय. काय झालं? ती हात धुते. अगं एवढंच खाल्लंय वे? माझं पोट भरलं. ठीक आहे. कृष्णा थांब. बोला ना त्या, कुठं निघालीस? घरात एवढी कामं पडली आहेत, ती करायची सोडून तू बाहेर कुठं चाललीयस? तूच सांग आता ही कामं कोण करणार? आता काय रंजे, तुला समद करायला लागल. शिकलेली सून केल्या म्हणल्यावर ती काय घरातली कामं करत बसत्यावी? अगो तू एवढी बोललीस तरी बी तिच्या तोंडातनं एखादा शब्द निघतोय का बघ की. घरातली कामं करणं माझं कर्तव्यच आहे, पण आता. आता काय? आता कर्तव्यच विसरलीस का? नाही, सांगा ना काय करायचंय. लाडू करायचं म्हणत होती. रायाला लाडू लई आवडतात. थंडीच्या दिवसात डिंकाचं लाडू खाल्लेलं चांगलं असत. मला वाटलं तू मदत करशील, पण तुला नवऱ्यापेक्षा बाहेर जाणं जास्त महत्वाचं असेल असं वाटलं नव्हतं. असं बोलू नका त्या, मी लाडू करते आणि जाते. सीसीटीव्ही फुटेज दाखव गेटवरच. पुढे घे, आदल्या दिवशी दाखव याच्या. थांब 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 थांब, मागे, अजून मागे. यो गोळे तर योगेश बाहेर का? जमदार, आत्ताच्या आता ऋतिकन पापेला सीसीटीव्ही रूम मध्ये पाठव. राय दादा, एवढ्या गडबडीत बोलवलंस, काय झालं?
हे सगळं काय आहे? ह्यो सगळा काय प्रकार आहे? अरे पप्पा काय विचारतोय मी? ही ट्रक कारखान्याच्या बाहेर एंट्री न करता कस काय चालल्यात? अरे काय झोप काढता का तुम्ही? तर ह्यो सगळा काय प्रकार आहे मला उद्याच्या उद्या कळायला पाहिजे, नाहीतर आता आपण मेलो बाई। अगं कशाला हात धुतलेस? ते परत मळणारच आहेत, अजून बरीच कामं करायची, भांडी घासायची, कपडे धुवायचे। आत्या आजच्या दिवस जाऊ द्या की मला, आज माझा इंटरव्ह्यू आहे, खूप चांगली नोकरी आहे बघा, मला ही संधी सोडायची नाहीये। मी इंटरव्ह्यू वरन माघारी येऊन काम करते सगळी। म्हणजे तू ठरवलंयस तर माझं ऐकायचंच नाही। तुला एकदा सांगितलं ना तू नोकरीला बाहेर जाणार नाहीस म्हणून? विधात्यांच्या आबरूपेक्षा जास्त महत्वाची आहे का तुला तुझी नोकरी? आत्या माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या नोकरी करण्यामुळं विधात्यांच्या आबरूला अजिबात धक्का लागणार नाही। मी असं काम करीन की ज्यामुळे विधात्यांची मान आणखी उंचावेल। रंजे बघितलंस का? अगं तू एवढं सांगतेस तरीबी ही पोरगी मागं हटाय तयार नाही। अगं आमचं राहू दे, पर तुझ्या नवऱ्याच्या तर आबरूची पर्वा कर की वाईच। माझं रायाशी बोलणं झालंय, त्याची काही बी हरकत नाहीये, त्यानं मला परवानगी दिलीय। बघ रंजे, आता तर तुझी सून खोट बी बोलाय शिकल्या। तू ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला। मी खोट बोलत नाहीये, पाहिजे तर तुम्ही राहायला विचारा। आत्या मी तुमच्या पुढे हात जोडते, मला जाऊ द्यात, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, त्यासाठी ही संधी लई महत्वाची आहे मला। तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल, मला इंटरव्ह्यूला जाऊ द्यात। कृष्णा तुला शेवटचं सांगते, थांब। तू नोकरीसाठी ह्या घरचा उंबरठा नाही ओलांडू शकत, त्याला माझी परवानगी नाहीये। आणि तसं जर तू केलंस तर त्याचे गंभीर परिणाम तुला मोजावे लागतील। आत्या मला माफ करा, आजपर्यंत मी तुमच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवत आली आणि हितनं पुढे बी ठेवीन। माझ्यासाठी तुमचा आनंद कायम महत्वाचा राहील, पण तुमच्या शब्दा इतकंच, तुमच्या माना इतकंच, तुमच्या आनंदा इतकंच माझ्यासाठीही नोकरी करणं महत्वाचं आहे, आणि ती मला करावीच लागल। रंजे आज पातूर ह्या घरात तुझा शब्द असा मोडलेला मी तर काय बघितलं नव्हतं। ह्या घरात तुझा असा अपमान होईल असं वाटलं सुद्धिक नव्हतं मला। अगो तुझ्या शब्दाला केराची टोपली दावून गेली की गही? आत्ता गेलीये पण परत कशी येते बघतेच मी। तिला या घरात घेते बघतेच मी।